पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सीना कोळगाव धरणातून अनाळा साठवण तलावात पाणी सोडलेल्या उपसा सिंचनच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी जात आहे. हे पाणी सोनारी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाईपलाईनची गळती होत असल्याची माहिती सीना कोळगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हसुरे यांना दिली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकरी यांनी सांगितले आहे. पाईपलाईनच्या वाल्वमधून ठिकठिकाणी होत असलेल्या गळती तात्काळ बंद करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अन्यथा मोटारी बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गळतीच्या पाण्यामुळे संतोष नन्नवरे, अतुल जगताप, काकासाहेब राऊत, भैरू जगताप, बापू जगताप, जयराम गिरी, लक्ष्मण गिरी, श्रीहरी नन्नवरे, नानासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील आदींच्या शेतात पाणी गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूज्यनगरी न्यूजचे प्रतिनिधी अविनाश इटकर यांचा रिपोर्ट पहा. पंचनामा करून भरीव मदत केल्याशिवाय ही आम्ही काय पाईपलाईन चालून देणार नाही. आमचा विरोध ही इनगोद्यावाल्याला नाही, अनाळ्यावाल्याला नाही, फक्त ही प्रशासनाला आम्ही बांधणार आहे. ह्याचं कुठंतरी आमचा पंचनामा होऊन आमचं पैसे रोख रक्कम द्यावा, तर आम्ही ही नाही तर आम्ही उद्या मोटर बंद करणार आहे. उद्या जाऊन आमचा विरोध ही कोणत्या पाणी नेणाराला नाही ना कशाला नाही. पाणी उलट जी पश्चिम महाराष्ट्रात जात आहे ते इकडं मराठवाड्यात गेलेलं चांगलंच आहे. फक्त ही दुरुस्त होऊन कोणाचेच नुकसान होऊ नये, प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये व पाणी बी तिकडे जावा ही ह्यांनी करावं येऊन. अनाळा इनगोदा उपसा सिंचन योजना 4-5 दिवस झालं चालू केलेली आहे, तरी पण ह्या अधिकाऱ्यांना ह्याच्या चालू करायच्या आधी लिखित काढा असं वारंवार सांगून देतील. त्यांनी दुर्लक्ष केलं, शासनाचा गदा कारभार, त्याच्यामुळं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरी पण इथं जवळजवळ 100 शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे. कुणाचा कांदा गेलाय, कुणाचा हरभरा ज्वारी उगवलीच नाही. तरी शासनाने ही योजना दुरुस्त करून चालू करावी अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. नळ्या चालू व्हायच्या आधी आम्ही सांगितलं होतं की तुमचं वालचे हे करा, नीट करून चालू करा. नळ्या चालू केल्यापासून आमचा कांदा, मका, मिरची जवळजवळ 2-3 एकराचं नुकसान झालं आहे. तुरीचं, कांद्याचं भरपूर नुकसान झालं आहे. जवळजवळ पाईपलाईनपासून 3000 फुटावर राहणं असताना सुद्धा देखील गुडघेतलं पाणी वाहता येत आहे. पाणी करावं. सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.